सकाळ झाली सकाळ झाली, इवाची सकाळ नाही झाली अजून, पण बाहेर गेल्यावर होईल. चल लवकर. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. बोलू काही बोलू मी, काही गरजच नाही ना बोलायची. सकाळी 6:15 असं झोपेतनं जाग आली, खिडकीचा पडदा उघडला. ट्रिप सफल झाली बघ, किती मस्त बर्फानी. हा नवीन व्हिडिओ स्टार्ट करायला याच्यापेक्षा चांगलं नजारा काय असू शकतो. वाव, मी एवढ्या वेळा हिमालयात आलोय पण एवढा असा प्रॉपर स्नोफॉलच पहिल्यांदा बघतोय. बाईकवर असताना थोडंफार इकडे तिकडे एखाद दोन स्नोफ्लेक्स वगैरे असे अनुभव घेतलाय मी, पण एवढा प्रॉपर स्नोफॉल आज बघतोय मी पण. ये वरती हातावर घे बघ कळेल तुला. तो मगाच पासून माझ्याजवळ खेळतोय. ब्लॅक अँड व्हाईट चालला. हे बघ इवा, हे बघ हा सगळा बर्फ आत्ता पडलेला आहे. कसा मऊ मऊ आहे बघ. सगळा आत्ता पडलेला बर्फ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये, कदाचित या ट्रिपच्या बेस्ट व्हिडिओ मध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्प लाईफ मराठी. वेल, आम्ही आहोत पिन व्हॅली मध्ये, मूर विलेज मध्ये. काल दिवसभर प्रेडिक्शन होतं की स्नोफॉल होईल होईल होईल, रात्रीपर्यंत काही झाला नाही, पण गावातली लोक बोलत होती की जे वेदर आहे त्याप्रमाणे आज रात्री स्नोफॉल व्हायला पाहिजे. रात्री नाही झाला, पण सकाळी 6:45 मी उठलो तेव्हा मला तिथे समोर सगळं पूर्ण धुरकट पांढरं झालेलं दिसत होतं, आणि 6:05 मी रूमच्या बाहेर आलो आणि समोर मला स्नोफ्लेक्स दिसले. आत्ता वाजलेत 6:30, आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी शेतं दाखवलेली, नुकतीच नांगरलेली. सगळ्या शेतांवर पूर्ण पांढरी चादर पसरले, इतका जबरदस्त स्नोफॉल होतोय. ताईवाला पण झोपेतनं उठवून आणलंय, पण आता ती बर्फात खेळायची मजा घेते. इथपर्यंत पोचणं आणि इथल्या लोकांचं लाईफस्टाईल काय हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, आणि मी हे पण सांगितलं होतं की आम्ही कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. टेंट वगैरे लावला होता पण नाही, रात्री खूप जास्त थंडी पडली, खूपच जास्त, त्यामुळे 10:30 आसपास आम्ही टेंट क्लोज केला आणि येऊन इथे रूममध्ये झोपलो. कारण आधीच रूम बघून ठेवलेली होती, त्यांना सांगितलेलं जर गरज वाटली तर आम्ही येऊ आणि आलो राहिलो तर तुम्हाला पेमेंट करू. पण आता असं वाटतंय की रूम घेतली आणि इथे येऊन राहिलो ते वर्थ होतं, कारण आता सकाळी उठल्यानंतर आत्ता जी थंडी आहे अर्थात स्नोफॉल होतोय, वाव, समोर एक याक आहे आणि त्याची पाठ बघण्यासारखी आहे. नहीं, वो आधा आधा सफेद हो गया है ना, बहुत सही दिख रहा है. वो बर्फ की वजह से. हाँ सही है यार.
म्हणजे घरापासून एवढा लांब आल्यानंतर हा अनुभव. असं कापसासारखं ते चेहऱ्यावर येऊन पडत आहेत ना, एक 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 स्नोफ्लेक्स, इतकं भारी वाटतंय ना. मी पहिल्यांदा बघते स्नोफॉल. गाडी पूर्ण पांढरी शुभ्र झालेली आहे. वाव, एक नंबर. फायनली इवाला स्नोमॅन बनवायला मिळालाय आणि बाबा तिला मदत करतोय. स्नोमॅन छान आहे, फक्त काय झालंय, आम्ही घरून आणलेला एक डोळा हरवलाय, त्याच्यामुळे एक डोळा आणि एक दगड असा स्नोमॅन झालाय आमचा. छान आहे, क्यूट आहे, छोटू छोटू. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. आता एवढा बर्फ पडतोय पण हाऊस बघा आमची, की स्नोफॉलमध्ये चहा बनवायचा आहे म्हणून बाहेर येऊन आम्ही किचन उघडलं आहे. आता का तर चहा बनवायला आहे, पण चहाला अर्धच पाणी घ्यावं लागतं, अर्धा तो बर्फच पडतो त्यात. आणि इवा स्नोफॉलमध्ये ब्रश करतो. इवाला म्हटलं कुठे रूममध्ये थांबते तू, चल तुझा ब्रश करायचा राहिला तर तिकडेच ब्रश कर गाडीजवळ. बऱ्यापैकी कमी झाला स्नोफॉल मगाच्यापेक्षा, आणि आता समोर ऊन पण यायला लागलं ना, त्याच्यामुळे थोडं क्लिअर व्हायला लागलं. इवन शेतामध्ये जो बर्फ पडलेला ना मगाशी मी दाखवलं, तो वितळून पण गेला सगळा. समोर बघा पूर्ण फ्रेश स्नोमुळे कसं मस्त दिसतंय, आणि तिथे सूर्यप्रकाश पण आता दिसायला लागलाय शिखरांवर. त्या सूर्य इकडून येईल आता वरती. अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे स्नोफॉल एन्जॉय करायला, करून घेऊया. मस्त वाटतंय ना. भैया, ओ भैया, जल्दी कॉफी बनाओ. झाली झाली कॉफी झाली, पण तुम्ही चहा बनवणार होतात ना, कॉफीवर कधी आलं? कॉफीच. चहा कॅन्सल. सुरुवात चहा बनवायची गेली आणि आता कॉफी काय? हो, जल्दी जल्दी बनाओ, ठंड लग रही है. कॉफी आ गई, कॉफी आ गई. असं पकडो मैं. असं दे, बरं वाटतंय. धन्यवाद. कॉफी नाही है, ये चाय है. ये कॉफी ही है. मराठी माणूस कुठेही गेला ना तरी बदलत नाही. मराठी माणसाला रात्रीचा भात उरला की सकाळी फोडणीचा भात खायचाच असतो. आमचा पण कालचा भात उरलेला, आता त्याला मस्तपैकी फोडणी टाकतोय. घाटी मसाला पण. घाटी मसाल्यामध्ये कांदा लसूण सगळं असतं ना, त्याच्यामुळे कांदा नाही घातला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर फक्त जिरे मोहरीची फोडणी, हळद, थोडंसं लाल तिखट आणि घाटी मसाला एवढं घातलं झालं. आज आपण पिनवालीमध्ये पूर्ण महाराष्ट्र वसवलाय. रात्री गोडवरण भात, सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात, एकदम टिपिकल. काय म्हणते थंडी? थोडी थोडी कमी होते, ऊन ऊन येते आता. फोडणीचा भात इज अ फिलिंग, म्हणजे असं जीवाच्या जवळ असतो ना फोडणीचा भात. खाऊया आता. 8च वाजलेत आताशी, 8 वाजेपर्यंत आपला तसा सगळ्या तिघांना पुरणारा नाही आहे फोडणीचा भात, त्यामुळे आम्ही काय विचार केला आहे की भात होता तर फोडणीचा भात करावा. होईल तेवढा आम्हाला दोघांना होईल, मला आणि प्रियांकाला. कॉफी आणि बिस्किट वगैरे तर झालं आहे आता, आणि आता रूम नाहीतरी घेतलेलीच आहे, तर आंघोळीला वगैरे रूममध्ये जाऊ आणि आंघोळी होईपर्यंत तिथे काहीतरी ऑर्डर करू, सो दॅट एखादं ऑमलेट ब्रेड जरी घेतलं तरी होऊन जाईल. म्हणजे कसं वेळ पण वाचेल, आपलं काही जेवण पण उरणार नाही आणि सगळं सॉर्टेड. 9:30 वगैरे निघता येईल आपल्याला. सो आता पटकन आवरायला घेऊया जाऊन. ब
बघूया तिथे काय अवेलेबल आहे नाश्त्यामध्ये. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, सकाळपासून त्या स्नोफॉलची एक्साइटमेंट एवढी होती ना मला उठल्या उठल्या दिसल्यावर, अंगावर फक्त थर्मल हे पण मी विसरलो, त्याच्यावरती टी शर्ट घालायचा पण राहिला माझं. असंच फिरतोय मी सकाळी 5 साडेपाचपासून. एक्झॅक्ट 9:05 झालेली आहेत. माझी आंघोळ वगैरे उरकली, मी कालच्याच कपड्यांमध्ये दिसतोय कारण कपड्यांची बॅगा मी काल काढलीच नव्हती टेंट गाडीतनं. प्रियांका आणि इवा तावऱ्याला गेलेत, ब्रेकफास्ट तिथे ऑर्डर केलेला तो पण रेडी आहे, कदाचित त्या ब्रेकफास्ट करत असतील. सो आता त्यांचं दोघींचं आवरून म्हणजे आम्ही 10 वाजेपर्यंत इथनं निघू, कारण किचन पूर्ण रॅपअप झालं आहे, टेंट पूर्णपणे फोल्ड करून पॅक करून झाला आहे माझा. सो आता फक्त गाडीला चावी लावून निघायचं आहे, यांचं दोघींचं आवर लकी. ठीक आहे, 9 निघायचं होतं, 10 निघू. 1 लेट असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण आजचा जो सकाळचा 1 होता, सकाळी 6-7 हा 24 दिवसातला 25 होता. अर्थात आता हे माझं वाक्य एक एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे ना, 35 पहिल्यांदा जो एक्सपिरियन्स मिळाला आहे तो जर मी 24 मोजायला लागलो तर मग नवीन नवीन जागा फिरणं आणि नवीन अनुभव घेणं याला काय अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे आजच्या 10 निघण्याला ॲब्सोल्युटली मला काही रिग्रेट नाही आहे. हिअर इज ब्रेड ऑमलेट विथ सॉस. चलो का ग, ऊन इकडे आहे. अच्छा, माझ्या डोळ्यावर येईल. ठीक आहे, येऊ दे, येऊ दे. आता नाश्ता करून घेऊया, तुमचं दोघींचं आवरलं की निघूया.